शेती नावावर करून दिल्यावरही मुलाने दिली वडिलांना हातपाय तोडण्याची धमकी. हरी सांडू कुमावत राहणार मीराचे पळासखेडे तालुका जामनेर यांना तीन मुले आहेत. त्यापैकी पळासखेडे येथील राहणार ज्ञानेश्वर हरी कुमावत सोपान हरी कुमावत यांनी एक रुपये न देता घेता माझी फसवणूक करून माझ्याकडून जमीन नावावर करून घेतली व दोघे जणांनी शेती विक्रीला काढली होती. त्यापैकी सोपान याने दौलत रामकृष्ण बरकरे राहणार जळगाव याला विकली. तसेच मी त्याला बोललो तर मला मारले सुद्धा, तरी मी माझा मोठा मुलगा अर्जुन हरी कुमावत राहणार म्हसावद याच्याकडे राहतो. तसेच माझ्या नावावर जी जमीन उरलेली आहे ती माझ्या मोठ्या मुलाला पेरायला दिली, तर सोपान ह्याने मला तुझे हातपाय तोडून टाकून मारून टाकीन अशी धमकी दिली व तो गुंड प्रवृत्तीचा असल्या कारणाने तो माझे हातपाय तोडून शकतो, तरी मला न्याय मिळावा. तसेच वरील माझे दोघे मुले सोपान ज्ञानेश्वर यांचा बंदोबस्त व्हावा. महावॉइस साठी लखन कुमावत जळगाव ग्रामीण. माझं नाव हरी सांडू कुमावत राहणार पळासखेडे मिळायचे तालुका जामनेर जिल्हा जळगाव. विनंतीपर सांगतो की माझे दोन मुलं सोपान आणि ज्ञानेश्वर हे मिळायचे पळासखेडे इथे राहतात. त्यांनी बळजमीने शेती पेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मी सांगितलं की बाबा एक वर्ष पेरू दे बघा, ते मागच्या वेळी त्यानं तुम्ही पेरलं आता आणून ते पेरू द्या, तर ते मला मारायची धमकी द्यायला लागली लावली. त्यानं सोपानला फोन लावला. सोपान म्हणतो मला येऊ दे म्हणतो घरी, मी ते हातपाय तोडीन. हो तर त्याकरता मी श्रीरामपूरला निघून चाललो गेलो. तिथे गेल्यावर सुद्धा बाचीला फोन करून सनीन बहिणीच्या घरून मला उसकवून लावण्याचा प्रयत्न करा, पण नाही इलाज असतो. मी म्हटलं आलो मुलाकडे, मोठ्या मुलाकडे आलो आहे असं याच्यावरती.